सगळे हॅपी असता, नेहमी हसत असतात, हसत खेळतच काम चालू असतं ऑफिसचं नेहमी आपलं. जेव्हा ऑल ओव्हर इंडियातून कोणी पण लोक आल्यानंतर त्याला जेव्हा ते रेटिंगमध्ये जेव्हा ते सर्च करतात तर त्याच्यात जेव्हा ते गुगलला फर्स्ट येतात तर त्यावेळेस नक्कीच आम्हाला वाटतं की ओ इट्स टचवूड, ही भावना खूप सुखावून जाते मनाला. आमचं टचवूड बरोबर काम कमर्शियल नाही आहे, मोर लाईक अ फॅमिली रादर दॅन बिंग ऑन अ कमर्शियल टर्म. फॉर मी आर्ट इज एव्हरीथिंग, फॉर मी म्युझिक इज एव्हरीथिंग, अँड टचवूड ब्लेस आर द पीपल हू व्हॅल्यू आर्टिस्ट. Only one word that comes into my mind is family. It is not a business, it is not being in touch with any organization, it is just being into a family. Ani we are very proud of it. Ani ata tar celebrities pan yetat, mhanje national level che celebrities aplya kade yetat. Touchwood Bliss hi ji samstha ahe, hi amcha itlya भगतवाडी शाळा असेल किंवा आजूबाजूचे पाड्या असतील तर त्या मुलांना दरवर्षी शैक्षणिक साहित्यामध्ये भरघोस अशी मदत करत असते. आणि आजही आपल्या भगतवाडी शाळेच्या दुरुस्तीचं काम टचवूड ब्लिसकडनं चालू आहे. स्पेसिफिक मला जे आवडतं त्याचं सांगायचं म्हटलं तर स्वतंत्र फ्रीडम, काम करण्याचं फ्रीडम जे आहे ना ते इथं फार चांगल्या प्रकारे मिळतं. देन आपण जे मतं मांडतो त्या मतांना इथे व्हॅल्यू दिली जाते किंवा ते ग्राह्य धरले जातात आपण असं म्हणू शकतो. जेव्हा केव्हा याचं असलं म्हणून वी ऑलवेज लुक टुवर्ड्स की सकाळ कधी होईल, आपण कधी ड्युटीवर जाऊ आणि कधी नवीन आपली कामाची सुरुवात करू. और उसमें सबसे विशेष मेहमान हमारे नितीनजी गडकरी ये आए हुए थे. ये बिल्कुल 24 घंटे यानी आज दोपहर 3 बजे से कल दोपहर 3 बजे तक के रहने वाले हैं, 24 घंटे पूरे. और उनका कोई सिक्योरिटी नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं, एज अ फैमिली मेम्बर. और उन्होंने भी खाने की बहुत तारीफ की. पाल पोहा बहुत अच्छा था. थैंक यू. बाकी ओवरऑल एक्सपीरियंस झाडं लावायचं, ग्रीनरी वाढवायची, ग्रीनरी वाढवा आणि ग्रीनरी एक्सपोर्ट करणं याला पूर्ण ग्रीन करणं आता आहे त्याच्यापेक्षा 10 पट ग्रीनरी वाढली. आणि या पाडावर कलेक्टरकडनं तुम्ही बांबूच्या स्पेसिस लावून द्या. ओके ओके. त्यातून पूर्ण ग्रीनरी, त्यामुळे याचा क्लायमेट स्वरूप ॲब्सोल्युटली म्हणजे विंटरमध्ये सुद्धा तो ग्रीनरी आपल्याला. It's beautiful, very hospitable place, very scenic. The staff is so friendly and helpful. We are thoroughly enjoying the wedding. Yeah, yeah, it's been such a great time. Always stepped up to help us. And always accessible. The team is always accessible. It's not that phone doesn't ring, we have to go out. It's not that. The team is always accessible. That's the best part of it. Very cooperative, helpful, honest, and a nice team of people. मी प्राऊड फील होतं की मी तिथे ॲज ब्लिसचा पार्ट आहे. खूप चांगलं वाटतं, असं मन भरून येतं की अरे आज 4 लोक नाव घेतात आणि आपण तिथे आज काम करतोय, आज आपण आयुष्यातलं म्हणजे अर्धा वेळ तिथे आपण घालवतो आहे. खूप छान वाटतं. आय फील व्हेरी हॅपी दॅट आय हॅव बीन अ पार्ट ऑफ दिस जर्नी अँड आय हॅव सीन ऑल दीज थिंग्स कम अप फ्रॉम द स्टार्ट. फ्रॉम द लास्ट 1 इयर आय एम बीन व्हेरी हॅपी बीइंग अ पार्ट ऑफ द फॅमिली. नो, पीपल आर गुड, फूड इज गुड, service is good, premises is good, atmosphere is good. Recommendation हे फक्त मी सांगितलं म्हणून तुझं असं नसतं, तो गेल्यानंतर त्याला पण ते आवडलं पाहिजे आणि तो एक्सपिरियन्स कंटिन्यू राहिला पाहिजे. मायापुरता आला आणि तो उदवटून जर तो डायल्यूट झाला मग तो एक्सपिरियन्स बरोबर नाही आहे. पण कपिल सुराणाच्या बाबतीमध्ये आणि त्याच्या टीमच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. अभी तो ॲज अ इन्व्हेस्टर प्राऊड फील होत आहे की हमने जहाँ पर भी इन्व्हेस्ट किया था और इसके पार्ट एंड पार्सल बने थे तो वो जब भी वो सोचा था उससे बहुत अच्छा एक रेपुटेशन मिला. कहीं पर भी आज हम लोग जाके अगर टचवुड के बारे में लोग बोलते तो एक प्राउड फील करते कि नहीं यार टचवुड बहुत अच्छा है, वहाँ का फूड बहुत अच्छा है, वहाँ का नेचर बहुत अच्छा है, वहाँ की एक्टिविटीज़ बहुत अच्छा है. सर्विस विद स्माइल जो बोलते हैं वो आप सही में यहाँ देखोगे, ऊपर से लेके नीचे तक. ये मुझे बोलता है, मुझे लगता है बहुत बड़ी एक उपलब्धि है. मैंने इनको भी बोला कि जो आपका टीम वर्क है, टीम वर्क में जो लोग इतने अच्छे से जो सर्विस दे रहे हैं उसमें आप उनको अच्छे से रिन्यूमरेशन दे रहे हैं, वही चीज़ नहीं होती है. इसका मतलब भी आप उनको बहुत अच्छे से देखा जा रहा है, उनको आप ह्यूमन वैल्यूज़ को वैल्यू कर रहे हैं, जो कि मुझे लगता है इस पर्सन में तो है ही. एक खरोखरच प्राउड फीलिंग होता की आपण ब्लिसचा पार्ट झालो. मनापासून सांगतो की खूप प्राउड फीलिंग होतं. टचवूड ब्लिसबद्दल तिथला स्टाफ, तिथलं वातावरण आणि तिथल्या ओनर्सनी केलेले जे प्रयत्न आहे त्याबद्दल मी एवढंच बोलू इच्छितो की छू ना सको आसमान
तो ना सही, लोगों के दिल को छूने का आनंद भी आसमान छूने से कम नहीं।